नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, पूर्व विदर्भात वाढली थंडी। गेल्या आठवड्याभरापासून राज्यात थंडीचा सुरुवात झाली आहे। राज्यातील जवळपास सर्वच भागात थंडी वाढली आहे। शुक्रवारी तारीख 6 म्हणजे काल यवतमाळ गोंदियात 12 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानात घट झाली आहे व आज कोणत्या जिल्ह्यात किती थंडी राहणार आहे तेही या व्हिडिओमध्येच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर मित्रांनो, गेल्या आठवड्याभरापासून राज्यात बघा थंडीची सुरुवात झाली आहे। राज्यात जवळपास थंडी वाढली आहे। शुक्रवारी यवतमाळ गोंदिया 12 अंश सेल्सिअस तापमानात घट झाली आहे। सकाळी 8 वाजेपर्यंत परभणी कृषी विद्यापीठ येथे 11.0 अंश सेल्सिअस एवढा किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले। सध्या दिवसभर ऊन पडत असले तरी सायंकाळनंतर हवेत काही प्रमाणात गारवा तयार होत आहे। विदर्भातील अनेक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 2 ते 6 अंश सेल्सिअसपर्यंत घट होऊन 11 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली आहे। तर चंद्रपूर व येथे 11.6 अंश सेल्सिअस, तर यवतमाळ गोंदिया या भागात 12 अंश सेल्सिअस पारा घसरला आहे। मराठवाड्यात ही थंडीने चांगले हातपाय पसरले आहेत। परभणी कृषी विद्यापीठानंतर परभणी शहरातही चांगली थंडी होती। तसेच औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद या भागात थंडी वाढली असून किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे। अनेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीपेक्षा खाली आले आहेत आणि मध्य महाराष्ट्र खान्देशातही थंडी वाढली आहे। निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये 12 अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदवले गेले। तर पुणे, महाबळेश्वर, नाशिक, जळगाव, सोलापूर या भागातही किमान तापमानात चांगलीच घसरण झाली आहे। या भागात किमान तापमानात घसरण झाली आहे। सरासरीच्या तुलनेत 2 ते 4 अंश सेल्सिअसने घट झाली आहे। तसेच कोकणातील अनेक भागात थंडीत वाढ होऊ लागली आहे। मुंबई, रत्नागिरी, अलिबाग, डहाणू येथील किमान तापमानात घट झाली असून पारा 20 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे। तर सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमानात कंसात वाढ घट झालेले तापमान 80 सेल्सिअस। शुक्रवारी मुंबई सांताक्रूज 21, अलिबाग 29, ठाणे 24.0, रत्नागिरी 20, डहाणू 22, पुणे 13.8, जळगाव 13.6, कोल्हापूर 17.6, महाबळेश्वर 14.6, मालेगाव 15.6, नाशिक 13.7, निफाड 12.0, सांगली 16.4। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।